पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत अशी माहिती मिळते. अचानक ब्रेक लावल्यामुळे दोन गाड्यांची टक्कर झाली आणि किरकोळ अपघात झालाय. यामध्ये गाडीचं नुकसान झालेलं आहे, कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत, त्यात त्यांच्या गाड्यांच्या म्हणजे त्यांच्या ताफ्यातल्या दोन गाड्यांमध्येच टक्कर झाली आहे. कुणालाही दुखापत झालेली नाही. आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही. मात्र एका गाडीचं नुकसान झालेलं आहे. एका गाडीने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे दुसरी गाडी येऊन त्या पहिल्या गाडीवर आदळली अशी माहिती मिळते. पण पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की आदित्य ठाकरे सुखरूप आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही, ते सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या ताफ्यातल्या दोन गाड्यांना अपघात झालेला आहे. एका गाडीनं ब्रेक लावला, दुसरी गाडी येऊन त्या पहिल्या गाडीवर आदळली, त्यामुळे गाडीचं नुकसान झालेलं आहे. पण बाकी कुणाला काहीही दुखापत झालेली नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ही घटना घडली आहे. त्यांच्याच दौऱ्यासंदर्भातल्या बातमीचा पुढचा अंक आपण बघू की नाणार रिफायनरी संदर्भात मोठी बातमी समोर येते आहे. नाणार रिफायनरी संदर्भात काही नागरिकांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी दोन्ही बाजूंनी निवेदन आलेली आहेत. दुसऱ्या बाजूला सुद्धा भेटणार आहेत, म्हणजे विरोध करणारा एक भाग आणि ज्यांना रिफायनरी हवी आहे तो एक गट, अशा दोन्ही गटांची भेट दोन्ही बाजू ते ऐकून घेणार आहेत असं कळत आहे. त्यांचा विरोध आहे, एक भूमिका स्पष्ट आहे जी नाणारच्या समर्थनार्थ आहे आणि दुसरी भूमिका नाणारला विरोधाची आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचं म्हणणं मी ऐकून घेणार आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. त्याचबरोबर कंपनीशी पण आपण चर्चा करणार आहोत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. नाणारमध्ये नको आणि तिथून आपण हलवलेलं आहे, कारण तिथे लोकवस्ती होती, तिथे गावं होते, वाड्या होत्या, तर तिथून आपण बाहेर हलवलेलं आहे. जिथे तर प्रस्तावित होईल, मला वाटतं एकच महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात आहे की चांगला मोठा प्रकल्प जर येत असेल तर सरकारचं पहिलं काम असेल आणि आमच्या सगळ्यांचंच पहिलं काम असेल की लोकांबरोबर, तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून, स्थानिक भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांना त्यांचे न्याय हक्क कसे आबादित, त्यांचे कसे मिळतील त्यांना न्याय हक्क, हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे. कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन जाणार नाही पुढे, हे मी तुम्हाला आश्वासित करतो. मला वाटतं तिथे दोन्ही बाजूंनी शिष्टमंडळ मला भेटणार आहे, त्या दोघांशीही चर्चा करीन आणि जी काही त्यांची मतं असतील, मागण्या असतील, ते मी मुख्यमंत्री महोदयांसमोर नेईन. खरं म्हटलं तर माझं गेले 1-7 महिने देखील, कारण ते रिफायनरीचे परत परत प्रस्ताव येत असतात, त्यांच्याबरोबर सखोल चर्चा होत आलेली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही ह्याची दक्षता घेऊनच, काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ, ही अशी आपण एक थोडे प्लॅनिंग करून पुढे जाऊ.